नमस्कार गावाकडच्या भन्नाट रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आमच्याकडे सुवासनीचा कार्यक्रम होता आमच्याकडे दरवर्षी द्राक्षबागेच्या आणि सातियासराच्या सुवासनी घालतात सातियासराच्या सुवासनी घालताना दोरड भरावा लागतो तो दुरड कसा भरायचा हे आज आपण पाहणार आहोत माझ्या सासूबाई दोरड भरत आहेत प्रथम एक दोरड घेऊन त्यामध्ये केळीची पाणी ठेवून घेतली आहेत आणि सात ठिकाणी नेल पॉलिश आणि हळदी कुंकू लावून घेतलेले आहे मध्यभागी नारळ ठेवून त्याच्या भोवतली सात साड्या ठेवायच्या आहेत अशा या रेडीमेडच साड्या आहेत या साड्या चोळी अजून बरंचसं काही साहित्य असतं ते एकाच ठिकाणी मार्केटमध्ये मिळून जातं साड्या ठेवल्यानंतर सासूबाई ठेवून घेत आहेत चोळ्या यासुद्धा रेडीमेडच आहेत साड्यानंतर हे दुसरं रेडीमेड साहित्य ठेवायचं आहे यामध्ये असतं पोळपाट लाटणं आरसा वगैरे काही काही वस्तू असतात तर त्या यामध्ये ठेवून घेतलेल्या आहेत यासुद्धा सातच घ्यायच्या असतात आणि सात ठिकाणी ठेवायच्या असतात त्यानंतर ठेवत आहेत चुडे आणि बांगड्या चौदा चुडे आणि चौदा बांगड्या घेतलेल्या आहेत तर सात ठिकाणी दोन दोन ठेवायच्या आहेत त्यानंतर प्रत्येक चुळीवरती सात ठिकाणी तांदूळ ठेवायचे आहेत त्यानंतर ठेवून घेत आहेत बदाम हे सुद्धा सातच घेतात त्यानंतर घेतले आहेत खोबऱ्याचे काप हे सुद्धा सात घेऊन सात ठिकाणी ठेवायचे आहेत त्यानंतर घेतले आहेत सात खारका त्यासुद्धा सात ठिकाणी ठेवून घ्यायच्या आहेत त्यानंतर सात ठिकाणी दोन दोन पाने घेऊन त्यावरती एक सुपारी ठेवून पानांचा विडा सात ठिकाणी ठेवून घ्यायचा आहे यानंतर घेतल्या आहेत सात विलायची आणि सात लवंग यासुद्धा सात ठिकाणी ठेवून घ्यायच्या आहेत त्यानंतर खडीसाखरेचे सात तुकडे सात ठिकाणी ठेवून घ्यायचे आहेत यानंतर सात मंगळसूत्र घेतले आहेत अशा प्रकारचे मंगळसूत्र आहे तुम्ही पाहू शकता सात मंगळस्त्र घेऊन ती सात ठिकाणी ठेवून घ्यायची आहेत वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळ्या पद्धती असतात तर ही आमच्याकडची पद्धत मी तुमच्याशी शेअर करत आहे यानंतर ठेवून घेत आहेत जोडवी तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अगदी क्लिअर दिसत आहेत सात ठिकाणी अशी जोडवी ठेवून घ्यायची आहेत या अशा गव्हाच्या पिठापासून वेण्या तयार केलेल्या आहेत सात वेण्या आहेत तर यासुद्धा सात ठिकाणी ठेवून घ्यायच्या आहेत यानंतर मी हातामध्ये घेतले आहे एक नैवेद्य दोन करंजा दोन चपात्या आणि दोन तेलच्या करंजी एक वांजी असते आणि एक पुरण भरून केलेली असते तेलची म्हणजेच पोळीसुद्धा एक पुरण भरून केलेली असते आणि एक वांजी पोळी असते चपाती एक तेल लावून भाजलेली असते आणि एक बिनतेलाची भाजलेली असते अशा पद्धतीने नैवेद्य ठेवल्यानंतर सात लिंबसुद्धा सात ठिकाणी ठेवून घेतलेले आहेत त्यानंतर इथे एका ताटामध्ये तळून ठेवलेले आहेत सात उडदाचे पापड सात कुरड्या आमच्याकडे याला कुरवाड्या म्हणतात सात तांदळाचे पापड आणि सात भजे हे सर्व न तोडता आपूटच ठेवत असतात सात ठिकाणी एक पापड एक कुरडे एक तांदळाचा पापड आणि एक भज्जी असं हे एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे जवळजवळ सर्व साहित्य ठेवून झालेलं होतं त्यानंतर लक्षात आलं की मेहंदी सुरमा अत्तर लावायचं राहिलेलं आहे ते सुद्धा सात ठिकाणी लावून घेतलेलं आहे धुरडामध्ये सर्व साहित्य ठेवून झाल्यानंतर त्यावरती केळीची दोन पाने ठेवून पिठापासून तयार केलेले सात दिवे यावरती ठेवून घेतले हे धुरड पाण्यामध्ये सोडताना दिवे लावून घेतात आणि नंतरच हे धुरड पाण्यामध्ये सोडतात आमचं शेत घरापासून खूप लांब आहे त्यासाठी हे धुरड एका ओढणीमध्ये बांधून शेतापर्यंत नेणार आहोत हे धुरड उचलून घेतल्यानंतर पायामध्ये चप्पल न घालता आणि न बोलता शेतापर्यंत जायचं असतं त्यासोबतच दुसऱ्या एका ताटामध्ये नैवेद्य आणि दुसरे पूजेचं साहित्य घेऊन ताट भरलेलं आहे तुम्ही पाहू शकता बोरपशी नेऊन दुरट टेकतात आणि त्यानंतर बोरची पूजा केली जाते तर पहिल्या बोरची पूजा करून झाल्यानंतर नारळ वाढवून घेतला आहे आणि त्यानंतर इथे दुसऱ्या बोरची सुद्धा पूजा करून नारळ वाढवून घ्यायचा आहे बोरची पूजा करताना सात ठिकाणी हळदी कुंकू लावून नेल पॉलिश मेहंदी चमकी अत्तर सुद्धा लावले जाते आणि सात नैवेद्य ठेवतात तर आता इथे तुम्ही आमचं शेत पाहू शकता इथे आहे हा गहू हा साते आसरांच्या सुवासनेचा सा कार्यक्रम शक्यतो जास्त करून पौष महिन्यामध्ये केला जातो तर त्या दिवसातली ही पिके आहेत हा आहे हरभरा आणि इकडे आहे ज्वारी उद्या भोगी आहे तर भोगीसाठी मी ही लाल पानांची भाजी कांद्यामधील उपटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय अगदी ताजी भाजी आहे ही चला तर आता मग घरी जाऊन सुवासने जेव घालायचा कार्यक्रम करायचा आहे पुरणपोळीचा स्वयंपाक आज आम्ही अगोदर अर्धा बनवलेला आहे उरलेला अर्धा माझी जाऊ बनवत आहे शेतामध्ये पूजा करण्यासाठी मी आणि माझ्या सासूबाई आलेलो होतो शेतातील पूजा आता संपन्न झालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेजारी बेलायकनी प्रेस करा त्यामुळे चॅनलवरती अपलोड होणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद